महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते म्हणून आहेत, माहिती आहे का तुम्हाला? नाही, आजपर्यंत त्यांना कधी बघितलं नाही किंवा नावही ऐकलं नाही. आता एवढ्या तुमच्या तोंडूनच त्यांचं नाव ऐकतो आम्ही, नाही का? महायुतीकडून काशीनाथ दाते सर आहेत, त्यांच्या बाबत काय सांगा? नाही, नावच आमच्याकडे आताच कळालं काशीनाथ दाते म्हणून, आम्ही कोणी ओळखतच नाही. नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची, काय सांगाल? हवा कोणाची? राणीताई लंके. राणीताई का? कारण आम्हाला दुसरा उमेदवारच माहित नाही कोण कोण अजून आली. विकास आघाडीकडून आहे ना काशीनाथ दाते, पाहिलंच माझी आमदार विजय औटी आहे, नावच ऐकले. नगराध्यक्ष विजय औटी आहे, ते अजून आलेच नाही इकडे. आमदार 10 वर्षे राहून देखील मतदारसंघात मागील 5 वर्षे कधी फिरकलेच नाही ते. कोण नाही फिरकले? विजय औटी 10 वर्षे आमदार होते ना. 2021 साली मी स्वतः 40 रुपये लिटर दूध घातलेले आणि आज दुधाचा रेट आहे 28 रुपये. तुम्हाला आता बिल दाखवतो. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील का? सुटू नाही तर नाही सुटू, पण हे सरकार 10 वर्षात अजून शेतकऱ्याला मातीतच घालून राहिले ना. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती महिलांसाठी, माहिती आहे तुम्हाला? घेतला त्याचा लाभ? लाभ घेतला, पण आम्ही राणीबाई लंकेकडून राहणार. हवा म्हटलं तर राणीताईंची. मोदी साहेब म्हटले होते 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात आम्ही वर्ग करू, कुठे आहेत ते 15 लाख? पारनेर मतदारसंघामध्ये निवडणुकीनं चांगलीच रंगत आणली आहे. जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे पारनेर मतदारसंघाकडे. याचं कारणही असं आहे की खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या स्वतः शरद पवार गटाकडून उभ्या आहेत, तर महायुतीकडून अजित पवार गटाकडून काशीनाथ दाते हे उभे आहेत. यासोबतच माजी आमदार विजय भास्करराव आवटी आणि माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव आवटी संदेश कारले हे अपक्ष उभे आहेत. मतदारसंघातील जनता कुणाच्या बाजूने उभी आहे? आज नगर न्यूज 24 चे प्रतिनिधी आले आहेत पारनेर मतदारसंघातील देहरे या गटात. चला तर जाणून घेऊयात नागरिक काय म्हणतात. अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. नगर तालुक्यातील देहरे गट आहेत. या देहरे गटामध्ये अनेक गावं आहे. ह्या गावात आपण ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की या गावामध्ये नेमकं हवा कोणाची आहे. आत्ता आपण देहरे गटामधल्या काही गावांमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही युवक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत की तुमच्या गावामध्ये नेमकं हवा कोणाची. दादा, आता नगर पारनेर मतदारसंघामध्ये आता विधानसभेचं वारं वाहत आहे, तुम्हाला माहितीच असताना आता तुमचे आमदार कोण होते? आमचे पहिले आमदार होते निलेश लंके साहेब, नाही का? आत्ता ह्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे? साहेबांचेच हवा आहे, काम चांगलं होतं 2.5 वर्ष. काय कामं केले साहेबांनी? आमच्या इकडं सभा मंडपचे कामं झाले, रोडचे कामं झाले, त्यानंतर आमच्या मंदिराचं काम झालं. आमच्या 50 वर्षापासून रखडलेला आमचा प्रश्न. महाविकास आघाडीकडून आता त्यांच्या पत्नी राणीताई लंके निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, काय वाटतं त्यांच्या बाबत? साहेबांमुळे राणीताई 100% आमच्या गावातून आम्ही प्रयत्न. महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते म्हणून आहेत, माहिती आहे का तुम्हाला? नाही, आजपर्यंत त्यांना कधी बघितलं नाही किंवा नावही ऐकलं नाही. आता एवढ्या तुमच्या तोंडूनच त्यांचं नाव ऐकतो आम्ही, नाही का? याआधी कधी त्यांचा आमचा संपर्क आला नाही किंवा त्यांनी कधी आमच्या गावात. दुसरा अपक्ष म्हणून माजी आमदार विजय आवटी हे पण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, अपक्ष आहेत. त्यानंतर संदेश कारले पण आहेत, त्यानंतर दुसरे माजी नगराध्यक्ष विजूभाऊ आवटी पण आहेत, यांच्याबाबत काय सांगा? नाही, कोणाबद्दल आपल्याला काही सांगता नाही येणार, पण वैयक्तिक काम आमच्यासाठी ज्यांनी केलं त्यांच्यासाठी, म्हणजे लंके साहेब आम्हाला कोरोना काळात वगैरे भरपूर मदत केलेली आहे त्यांनी. मतदारसंघात लढत कशी होईल, एकतर्फी होईल की तुल्यबळ होईल? आमच्या ह्या मतदारसंघातलं नाही सांगू शकत, पण मी वैयक्तिक माझ्या गावातलं सांगू शकतो का, आमच्या गावात 80-20% असं 80% लंके साहेबांना मतदान होईल, 20% ऑर्डर झालं होईल. नक्कीच युवक आहे, आपण त्याचं मत आपलं नगर न्यूज 24 माध्यमातून जाणून घेतलेलं आहे. याचबरोबर अजून काही युवक आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. दादा काय सांगन, सध्या विधानसभेचं वारं वाहत आहे, नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची? सध्या म्हणण्यापेक्षा कायमपासून हवा तर लंके साहेबांचीच आहे. इथून पुढे आता लंके साहेब नाहीये, त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे राणीताई लंके उभ्या राहिल्या आहेत. काय वाटतं? नाही, राणीताई लंके उभ्या राहिल्यात, पहिल्यापासून हवा त्यांचीच राहणार आहे, राणीताई लंके निवडून येणारच. लोकसभेला जशी क्रेज होती तशी आता आमदारकीला राहीन का? आमदारकीला राहणारच ना क्रेज, कारण की कार्यकर्ते निष्ठावंत आहे, त्याच्यामुळे हवा हे राहणारच, क्रेज राहणारच आहे कायम. दुसरं की महायुतीकडून काशीनाथ दाते सर आहेत, त्यांच्याबाबत काय सांगाल? नाही, नावच आमच्याकडे आताच कळालं काशीनाथ दाते म्हणून, आम्ही कोणी ओळखतच नाही. माजी आमदार विजय आवटी असतील, यांच्याबाबत काय सांगाल? नाही, त्यांच्याबाबत आता आपल्याला काही सांगता येणार नाही, एवढा काही आपण अनुभव नाही, पण
अनेक उमेदवार उतरले ना पण या निवडणुकीत, हो अनेक उमेदवार उतरले पण त्यांच्याबद्दल आपण काही सांगू शकत नाही कारण की त्यांच्याबद्दल अजून कानावरच कोणाचे अजून. लंके साहेबांनी तुमच्या गावामध्ये केलेले विकास कामं सांगा. लंके साहेबांनी तसं कामं तर भरपूर केलेत. काय कामं केले? मंदिरांना सभा मंडप दिलेत, पूल दिलेत, नदी व्यवस्थांना आणि लाईट आयमॅक्स वगैरे लाईट सगळे. एक युवक आहे आपण त्याला पण विचारणार आहोत, युवकांसाठी लंके साहेबांनी काय कामं केले तुमच्या मतदारसंघात? युवकांसाठी म्हणजे कसं, ज्यावेळेस युवकांना म्हणजे अर्जंट अशी गरज आहे कोणत्या गोष्टीची, इमर्जन्सी माझ्या, त्यावेळेस लंके साहेबांनी म्हणजे पोरांचे असे ज्या ज्या प्रश्न असतील, बाकीचे काही महत्वाच्या गोष्टी असतील, त्यासाठी वेळेवर संपर्क साधला तर उपलब्ध आहे प्रत्येक वेळेला, नाही का? असं महायुतीकडून काशीनाथ दाते म्हणून एक उमेदवार आहेत, ते पण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, आणि इकडून लंके निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके, दोघांमध्ये लढत कशी होईल? आता लढत म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगू का, आधीपासून विधानसभा 2019 पासून तर लंके साहेबच होते, नाही का? तर आमच्या काळात म्हणजे काय होतंय, जे आमचं गाव आहे ते आमच्या गावात लंके साहेबांच्या काळात भरपूर कामं झालीत. महायुतीच्या उमेदवारांबाबत काय सांगाल काशीनाथ दाते? त्यांचा आणि आमचा अजून पर संबंध नाही, जेव्हा आमच्या गावात बॅनर लागले तेव्हा आम्हाला समजलं की हे उमेदवार आहेत समोरून, नाही का? कधी प्रचारासाठी आलीच नाही का तुमच्या? प्रचारासाठी म्हणजे आमची ओळखच नाही त्यांच्यासोबत, त्यांची ओळखच नाही कोणासोबत, आणि ज्यावेळेस बॅनर लागलं तेव्हा त्यांचा चेहरा आमच्या समोर आला, आम्ही ओळखत पण नव्हतो. नक्कीच देहरे गटाधीन काही गावं आहे, ह्या गावाच्या माध्यमातून ह्या गावामध्ये जाऊन आपण ग्राउंड झिरो रिपोर्टच्या माध्यमातून नेमकं नगर पार्टनरमध्ये हवा कोणाची हे जाणून घेत आहोत. याचबरोबर या ठिकाणी अजून आपण काही व्यावसायिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत. आत्ता आपण एका शॉपमध्ये आलेलो आहे, या ठिकाणी व्यावसायिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत. दादा तुम्ही व्यावसायिक आहात सध्या, आता तुम्हाला तर माहितीच असेल लोकसभेनंतर आता विधानसभेचं वारं वाहत आहे, तुमच्या गावामध्ये आता हवा कोणाची, म्हणजे मतदारसंघात हवा कोणाची? राणीताईचीच हवा वाटते. राणीताईचीच. लंके साहेबांनी गावामध्ये काही कामं केले का? आमच्या तिकडे भरपूर केले, मी देहऱ्याचा आहे, भरपूर कामं केली आमचे. काय कामं केले? रस्ते झाले. महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांना ओळखता का तुम्ही? नाही राव. नक्कीच व्यावसायिक आहे, एवढं काय माहित नाही. नक्कीच व्यावसायिक आहे आपण त्यांना विचारलेलं आहे. याचबरोबर या ठिकाणी ग्राहक आहे आपण त्यांना विचारणार आहोत. साहेब काय सांगाल हवा कोणाची? आमदारकीचं वारं वाहत आहे. आमदारकीचं वारं वाहत आहे पण एक सुज्ञ मतदार म्हणून काय सांगाल हवा कोणाची? लंकेत आहे. राणीताई लंकेत रंग का? पण राणीताईच का? पण उमेदवार आहेत. बऱ्यापैकी असं जनतेतून बोलताना ऐक ताना असं वाटतं की राणीताई लंके ह्या विजेते होतील असं वाटतं. पण काय एवढा कॉन्फिडन्स का, म्हणजे जनतेत अशी का चर्चा आहे? जनतेमध्ये चर्चा आहेच बऱ्यापैकी, त्याच्यामुळे वाटतं की राणीताई लंके हे विजय होऊ शकतात. महायुतीकडून काशीनाथ दाते म्हणून एक उमेदवार आहे, त्यांच्याबाबत काय माहिती आहे का? नाही. नक्कीच ग्राहक आहे आपण त्यांना विचारलं, त्यांना महायुतीचे उमेदवारच माहिती नाही असं त्यांनी सांगितलं, म्हणजे अनेक तरुणांनी पण सांगितलं. त्याचबरोबर या ठिकाणी काका आहे आपण त्यांना विचारणार आहोत. साहेब काय सांगा मतदारसंघामध्ये नगर पार्नेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची? मिश्र हवा आहे सगळे. मिश्र हवा आहे. हो, पाच पाच उमेदवार असल्यामुळे काही सांगू शकत नाही, म्हणजे एकदम असं संभ्रमाचं वातावरण. संभ्रमाचं मतदारांमध्ये सुद्धा द्विधा मनस्थिती, कुणाला मतदान द्यायचं काय द्यायचं काहीच सांगू शकत नाही. शक्यतो राणीताई लंकेंचं जास्त हवा आहे. काशीनाथ दाते सरांबाबत काय? हो, ते पण चांगले उमेदवार आहे, सुशिक्षित आहेत. माजी आमदार विजय आवटी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेत, धावन का त्यांची ऑटो रिक्षा? सांगू शकत नाही कारण त्यांनी मागचे टर्म मध्ये भरपूर कामं केलेले आहेत, त्या जीवावर होऊ शकते एखाद्या वेळेस, काही सांगू शकत नाही. तेच पण संभ्रमाचं वातावरण म्हणतात. मिश्र वातावरण. पण काही काही नागरिक तर म्हणतात लंकेंची हवा आहे. लंकेच आहेत ना, कोण नाही म्हणत. लंकेंनी मागच्या कालावधीमध्ये काही कामं वगैरे केली का तुमच्या मतदारसंघात? नाही, ते नाही सांगू शकत केली की नाही, पण चांगली हवा आहे त्यांची. सध्या नगर पार्नेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची? लंके. लंके का? त्यांचीच हवा आहे. पण का? चांगले काम आहे त्यांचे. काय कामं केले? भरपूर कामं केली आमच्या. सांगा ना एक दोन कामं सांगा ना गावामध्ये काय. मिशनभूमीचे कामं केले आमच्या गावात. अजून चांगले कामं केले. माजी आमदार विजय आवटी हे पण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, ते पण आमदार होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेली कामं आणि यांच्या कार्यकाळामध्ये झालेली कामं, म्हणजे कोणत्या कामावर तुम्ही समाधानी आहात?
नाही, तसं त्यांचं काम चांगलं होतं, त्यांचे काम चांगले, असं काही नाही, शेवटी लोकांचा निर्णय. त्याचबरोबर अजून काही शेतकरी वर्ग आहे, आपण त्यांना विचारणार आहोत की नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची, काय सांगा हवा कोणाची? राणीताई लंके. राणीताई का? कारण आम्हाला दुसरा उमेदवारच माहित नाही कोण कोण अजून आगडीकडून आहे ना, पाहिलंच नाही. माझी आमदार विजय औटी आहे, नावच ऐकली, नगराध्यक्ष विजय औटी आहे, ते अजून आलेच नाही इकडे. आमच्या कधी फिरकलेच नाही, गाठच नाही झाली यांच्या झाले. तीन तीन चक्र आम्हाला लंके आमदार असताना काय काम केले त्यांनी? त्यांनी रस्ते बिस्ते स्मशानभूमी पाण्याची सगळी सोय केलेली, पाणी टाक्या वगैरे सगळं. जशी लंकेंची क्रेज, निलेश लंकेंची क्रेज, तशी राणीताईंची आहे का क्रेज? तुम्ही काय म्हणत होते? आमदार 10 वर्ष राहून देखील मतदारसंघात मागील 5 वर्ष कधी फिरकलेच नाही. ते कोण नाही फिरकले? विजय औटी 10 वर्ष आमदार होते ना इकडे, 5 वर्षात कुठे गेले? आता पुन्हा उभा आहे ते. जरी उभा असलं तर कच काय लोक माग उभा राहते? तुम्ही 5 वर्ष जनतेकडे पाहिलंच नाही. मग मतदारसंघात हवा कोणाची आता? सध्या राणीताई लंकेची. राणीताई का? आता ते लंके साहेबांनी भरपूर काम केलेले आहे तिकडे, आता त्यांचं सुरुवात पण बाकी त्याला फरक होणार. तसेच या ठिकाणी युवक आहे, आपण त्याला विचारणार आहोत. राज्यामध्ये महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडी. आमचं महाविकास आघाडी का 2019 साली जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं, पण महायुतीने तर विविध शेतकऱ्यांसाठी काम केले ना, लाडकी बहीण असन, पीक विमा योजना. 2021 साली मी स्वतः 40 रुपये लिटर मी दूध घातलेलं आहे आणि आज दुधाचा रेट आहे 28 रुपये. तुम्हाला आता बिल दाखवतो दुधाचा. आमचा सगळा एकदम, माझा 400 लिटर दूध आहे सध्या, आता गोठा आहे माझा वैयक्तिक, 40 गाय आहेत माझ्याकडे. 2021 साठी मी 40 रुपयांनी दूध घातले, आज 2024 चालू आहे, 28 रुपयांनी रेट भेटतोय. मग महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला चांगले दिवस येतील असं वाटतं? चांगले दिवस येतील, म्हणजे 100% चांगले दिवस येतील. बरं, हा झाला वरचा प्रश्न. आता तुमच्या मतदारसंघाकडे वळू, नगर पारनेर मतदारसंघाकडे. हवा कोणाची? हवा राणीताई लंके. वरती आता राज्यात सरकार कोणाचं पाहिजे? नाही, महाविकास आघाडीचं. लाडकी बहीण योजना पण आणली होती. तिला काय खाता त्या लाडकी बहिणीला? सावतर बाबू याला उपाशी प्याला, लाडकी बहिणीला काय खाता कोण? नाही, ती त्या चांगल्या सख्या भावाच्या बोकंडी बसली. लाडकी बहिणीला काय खाता? 1500 रुपये ते दिले, 1700 रुपयाचा डबा 300 रुपयाला नेला. काही महिला भेटल्या, त्या म्हणल्या आम्हाला लाडकी बहिणीचा. आम्ही हे सर्व सामान्य लोकांना माहिती, पण बाकी शेतकऱ्याला काय काय मिळालंय? आज 6000 रुपये कापसाला भाव आहे, त्याच्यात 1500 रुपये तो वेचलेला जातात आणि राहिले 4500 आणि 4000 रुपये एक पोत सरकी पिंडीचे तेल काढून. मग आता महाविकास आघाडी, महाविकास आघाडी 4000 पुढे नाही. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील का? सुटू नाही तर नाही सुटू, पण हे सरकार 10 वर्षात अजून शेतकऱ्याला मातीतच घालून राहिले ना. हा, शेतकऱ्याला आतापर्यंत काय केलं त्यांनी? काही विचारच केला नाही शेतकऱ्याचा, दुधाचा नाही विचार केला, कापसाचा नाही, ऊसाचा नाही. तर म्हणताय की शेतकऱ्यांचा आम्ही 0 लाइट बिल केलं. लाइट बिलला काय करताय? लाइट मिळते तरी किती? 4 घंटे मिळते, आठवड्यातून 8 दिवसामध्ये 15 दिवसात 8 दिवस मिळते, त्याच्यात 4 घंटे चालते, 4 घंटे लाईट गायबच असते कायम. पारनेर मतदारसंघामध्ये सध्या आमदारकीचं बिगुल वाजलेलं आहे. हवा कोणाची? राणीताई लंके. राणीताई लंके का? ते गोरगरिबांसाठी ना 24 तास उपलब्ध राहतात, किंवा कोणाची काही घटना झाली तर 24 तास ते आमच्या कार्यक्रमाला किंवा आम्हाला सहकार्य करतात आणि 24 तास उपलब्ध आमच्या इथं येतात त्या. म्हणजे जशी लंके साहेबांची क्रेज तशीच राणीताईंची क्रेज वाटते का तुम्हाला? वाटते ना, महिलांसाठी खूप काही करतात त्या. म्हणजे कोणत्या पण महिलाने काय जर झालं ना तर म्हणलं ना ताई तुम्ही असं फोन जर केला ना तर लगेच ताई हजर राहतात. या ठिकाणी एक काकू आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. काकू, सध्या नगर पारनेर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आमदारकीची, माहिती आहे तुम्हाला? हो माहिती ना. कोण आहे उमेदवार? राणीबाई निलेश लंके. निलेश लंके साहेबांनी गावात काही विकास कामं केली का? मग आमच्या पोरांच्या सदर पाठीशी राहतात निलेश लंके. नाही, विकास काम काय केली? गावचा काही सुधार वगैरे केला का त्यांनी? काय काम केली? बरेच काम केले त्यांनी, कोणाला काम बिम सर्व काही दिलेले त्यांनी, मुलांना रोजगार वगैरे देतात. महायुती कडून म्हणजे दुसऱ्या पक्षाकडून काशीनाथ दाते सर उभे ओळखतात त्यांना त्या उमेदवाराला? नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती महिलांसाठी, माहिती तुम्हाला? घेतला त्याचा लाभ? लाभ घेतला, पण आम्ही राणीबाई लंके कडून राहणार.
आमदारकीची निवडणूक सुरू आहे, नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची? राणी लंकेची. महायुतीकडून काशीनाथ दाते म्हणून उमेदवार उभे आहेत, त्यांच्या बाबत काय सांगाल? ते कोण आहे ते मला नाही माहिती. महायुतीकडून काशीनाथ दाते असतील, महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणीदाई लंके असतील, अशी लढत आहेत. त्यानंतर काही अपक्ष पण आहेत, माजी आमदार असतील विजय आवटे असतील, तसेच अपक्ष नगराध्यक्ष ते विजूभाऊ आवटे असतील, संदेश कारले असतील, अशी म्हणजे एकदम प्रत्येक वेगवेगळे उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मतदारसंघामध्ये हवा कोणाची? हवा म्हटलं तर राणीताईंची. राणीताईंची का? राणीताईंची हवा, कारण की त्यांचं कार्य जे निलेश लंके यांनी जे कार्य केलं, नेत्यांनी जे कार्य केलं, त्या सर्वांनी म्हणजे सर्वांचं बरोबर प्रतिसाद भेटला आणि नेत्यांचं कार्य एक नंबर कार्य आहे. काय कार्य केलं नेत्यांनी? जनसामान्य माणसांपर्यंत गेले. सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांचं असं आहे, कोणाचं दुःख आहे, कोणाचं सुख आहे, कोणाचं भांडण आहे, ते सुद्धा मिटवलेलं आहे नेत्यांनी. म्हणजे एवढं घरातल्यासारखं आपुलकीने त्यांनी सर्व गोष्टी केल्या. विकास कामं काय केले गावामध्ये? विकास कामं जर बोलले तर आमच्या गावामध्ये भरपूर असे नेत्यांच्या कामं झाले. एवढंच काय तर आमच्या स्मशानभूमीला कब्रस्तानला त्यांनी दोन वेळेस निधी मंजूर करून दिला आणि तो सक्सेस पण झाला, तो पण आता कार्यरत आहे. महायुतीकडून काशीनाथ दाते म्हणून उमेदवार आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, काय सांगाल त्यांच्या बाबत? त्यांना अजून खरं म्हणजे पाहिलेलंच नाही. नक्कीच महायुतीचे उमेदवार आहेत, मी त्यांना पाहिलंच नाही असं ते म्हणत आहेत. याचबरोबर एक अजून एक ज्येष्ठ आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते म्हणून त्यांची घोषणा झालेली आहे उमेदवार म्हणून, त्यांच्या बाबत काय सांगाल? त्यांना पहिल्यांदा पाहिलं इथे पोस्टरवर. म्हणजे कधी आलेच नाही का? आता कधी आले नाही, कधी आले नाही, कधी माहित नाही त्यांना. आता पहिल्यांदा विलक्षण लागलं, नंतर बघितलं. मतदारसंघातून ते निवडणूक लढत? हो लढतात, पण त्यांना ह्याच्यापूर्वी आम्ही कधी बघितलेलं नाही आणि पहिल्यांदा बघितलं त्यांना आता. राष्ट्रवादीची हवा म्हणतात तुम्ही, राष्ट्रवादीची का हवा? राष्ट्रवादीची हवायचं कारण असं आहे, सगळ्यात जास्त शेतकरी वर्ग नाराज आहे दूध दराबाबतीत आमचं. महायुती सरकारने आता विविध योजना आणल्या ना, लाईटीच्या योजना असतील, परत लाडकी बहीण विमा योजना. गॅरंटी काय? लाडकी बहीण किती दिवस चालते आणि लाईट बिल माफच करतील याची गॅरंटी काय? तिने आता एक दाखवलं, मोदी साहेब म्हटले होते 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात आम्ही वर्ग करू. कुठे आहेत ते 15 लाख? मग ते 10 वर्षापासून आमचं 10 वर्षापूर्वी सोयाबीन 6000 रुपये विकत होत, आज सोयाबीन आमचं 43-42 आणि आज तर 4000 मागून राहिले. हो आमच्या कापसाची परिस्थिती तीच झाली. आम्हाला जे सरकार हवं ते खरं राष्ट्रवादीच पाहिजे, कारण राष्ट्रवादीचे कामं चांगले, निलेश लंकेचे कामं चांगले आणि फोन केला तर तत्पर लगेच हजर. महाविकास आघाडी सरकार आल्यावर प्रश्न सुटतील असं वाटतं का? 99%. नक्कीच शेतकरी आहे, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. याचबरोबर अजून एक या ठिकाणची गृहस्थ आहे, काय सांगेल नाव काय? किशोर रेवन भोडगर. नगर पारनेर मतदारसंघामध्ये हवा कोणाची? राणीताई. महायुतीकडून काशीनाथ दाते म्हणून उमेदवार आहेत, त्यानंतर त्यांना कधी बघितलं का? काय पाहिलंच नाही त्यांना आतापर्यंत, कधी बघितलंच नाही. आता प्रचार वगैरे उमेदवारी त्यांची जाहीर झाली, कधी आले नाही गावामध्ये? नाही अजून तरी प्रचार फेरी झाली नाही. नक्कीच नगर पारनेर मतदारसंघामध्ये देहरे गटामध्ये शेतकरी वर्गाशी आपण संवाद साधलेला आहे. नेमका मतदारसंघामध्ये हवा कोणाची, प्रत्येकाने वेगवेगळा कौल हा दर्शवलेला आहे. तर काहींच्या वतीने म्हणण्यात आलेलं आहे की महायुतीचे जे उमेदवार आहेत यांना आम्ही कधी भेटलोच नाही, यांना आम्ही कधी पाहिलंच नाही. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.